भूगोल जास्त सुन पूर्ण झाला का मग रात्रभर राहून केले मी लागा नाही केला सर लय मार लागाल शीतल आली ना दिसून गेली कुठं शीतले वय शीतल का तुला बेटा फटकाक देईल वही नाही तुझी नीट बोलायचं होय होय काय बस काय बोलणार असं वाटतं आपल्या शिकाय त्यासमोर काय बोलून बाहेर बसलाय बाहेर बाहेर असा शीतल्याला नाही वाटत लागा एखादा गरीब जगते जगू दे की तुला बेटा कधी एखाद्या गरीबात चांगला झाला बघणार नाही शीतले हम तुला बोलायचं शीतले म्हणतो काय हा शीतले शीतल नाव घेतलं बरोबर पटकन पडत सायकल व्हायचा अभ्यास करायचं मला हिजा महाग फिरू फिरू लागा मला सायको व्हायची वेळ आली सायको आगे तसं नाही बायको 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 आगे ओ की म्हणतो तर काय श्रीकृष्णाला 16,000 बायको होते त्याला 16,000 बायको होते मी काय करू तुला असं वाटत नाही का मला पण एखाद्या असं म्हणजे तू माझी राणी मी तुझा राजा म्हण राजा तोंड बघितलंस काय काय तोंड्या तू राजा कमी शिपाई जास्त वाटा लागला मला आणि तुला राणी पाहिजे चल निघ तिकडे इथून पुढे तोंड पण दाखव जाऊ नको सा चल निघ चला गा काय सांगता म्हणून दाखवलं तू काय होणार तुम्ही मित्र आहेत तुम्ही तर असं करू नका लागा तुला बोलताच येत नाही काय नाही काय मरत दिसते हे जाऊ दे माझं तर होतंय तुझं होतंय रे पण ह्याचं काय करायचं जाऊ माग तर जाऊ त्यांचं चालेल शिकले अगं तू जरा बोलायचं तुला म्हणून तुला बोलवून घेतलं बोल विचार विचार माझं ना तुझ्यावर प्रेम आहे का काय प्रेम करतो मी तुझ्यावर खरंच हा खरंच माझ्या मनातलं बोललास तू पण करते पण माझ्याशी जर खरंच तुला लग्न करायचं असेल ना तरच मी ह्या प्रेमाला होकार देणार आहे अगं मी तुझ्या बरोबर लग्नच करणार आहे का म्हणून तू तुझं प्रेम केलं मी माझ्या मनातलं बोललं थँक्यू मला माहिती होत तू माझ्या प्रेमाला कधीच नाही म्हणणार नाही म्हणून ना मी तुझ्यासाठी सरप्राईज आणले सरप्राईज दाखव तरी उठ थांबा ही पाणी दिसतंय तुला ह्या पाणीची साक्षी घेऊन सांगतो मी तुझी साथ कधीच सोडणार नाही बघ तुला वचन देतो मी तुला कधी दुःखी ठेवणार नाही तुझी साथ कधीच सोडणार नाही आपण ना असेच खुश राहू
आय लव यू. आय लव यू टू. मला वाटलं नव्हतं तू माझं प्रपोज ऍक्सेप्ट करशील. मी तुला आधीपासून लाईक करत होते, पण तू आत्ता रागाने निघून आला म्हणून मी आज तुला प्रपोज केलं. बघ ना, आता कॉलेजला पण सुट्ट्या लागल्या, तुला खूप मिस करेल. मी पण तुला खूप मिस करेल. हे मॅटर कधी झालं बघला का? तुझ्या मागून झालं, तुझ्यात काय का नाही तू गपला का? जे जळते ना त्यालाच कळते. बघितलं मागच्या वेळेस काय केलं तेवढं बघ. किती दिले शोध माझं ऋते दीड वय झालं याच्यात काय चाललंय आता काय व्हायचंय का? चला जाऊ चला चल बाबा. चल तिला काय नशेबनच भेटला आज. तिला काय बी करून प्रपोज करतो आज काढणार तिला, तुम्ही टेन्शन नका. काय करत तुझ्या? मला खरंच वाटत अगं आपण दोघं म्हणजे काय ना प्रेम आपलं सक्सेस झालं ना, आपण फिरायला चाललो ना. अरे आपण जाऊ फिरायला मस्त पैकी जाऊ. हॅलो दादा, कुठे आहे तुम्ही? ती रुतीन अशा गाडीवर गेले दिसली. आता तुम्ही जिथं असाल तिथं लवकरात लवकर या. मला असा डाऊट आहे की त्यांचं काहीतरी चालूच आहे 100%. हॅलो, अरे ते इकडं वा दादा कधी यायचे तर फोन लावू का? नाही ना, आले आले दादा. आले का? कुठे गेलेत? इकडे गेलेत. आत्ताच गेलेत. समोर गेलेत. हा चला चला. चल चल चला घरी बघतो. चल रुते दादा सोडा मारा ना तिला तिकडं. दादा सोडा की दादा रुत चालू होत रुते. चला रे चला चला रुते. बस बस बा तिला रुते.
हॅलो अशु, बोल की तुझ्या कसं तू? बर आहे. मी तू कसे? मी पण बरे. परत दादानं काय म्हणलं का तुला काल? मला पण लय मारला. आता मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही गुरु तुझ्या. मला पण आता तुझ्या एक मिनिट सुद्धा एक वर्ष सारखं वाटायला लागलाय. आपण एक काम करायचं गुरु तुझ्या. बोल की. आपण पळून जायचं. जाऊया आपण पळून जाऊया. खरंच नको दादाला आपल्याला भेटू देत नाही. चल आपण पळूनच जाऊया. काम करू माहित आहे का? आज रात्री पळून जाऊ. मी तिथे येऊन थांबतो आपल्या ठिकाणी. मग तू ये तिकडून. ना चालते. ठेवू का मग? हा. हॅलो काय झालं? अहो काय झालं? अहो काय झालं? उठा ना. अहो उठा की काय झालं? उठा ना. अहो काय लिहिलं चिठ्ठी? उठा ना. अहो उठा ना. उठा की बोला तरी, काय तरी बोला. हॅलो. हा हॅलो. हॅलो बोल ना. कशी आहेस वर्षा? हा राजू बोल ना. कशी असणार आहे तुझ्याशिवाय? मला तर ना एक मिनिट सुद्धा तुझ्याशिवाय कर म्हणा. मी एक मिनिट एक सेकंड एक तास काहीच राहू शकत नाही तुझ्याशिवाय. कर्म नाही मला. मला पण. ते आपण पळून जाऊन लग्न करायचं का? आग पण येते काय मला माहित नाही. तू करणार आहे का नाही लग्न सांग. आग ऐक ना, पळून जाऊन कशाला लग्न करायचं? आपण घरच्यांच्या विरोधात जाऊन कशाला उगाच लग्न करायचं? ते काय सांगायचं ना. तू जर माझ्यासोबत लग्न नाही करणार तर मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल. अगं वेड आहे का तू? असलं काय मनात पण आणू नको. बरं ऐक, मी काय म्हणतो ऐक. मी येतो तुझ्याकडे, आपण भेटू. या भेटल्यावर या विषयावर सविस्तर बोलू. मग लवकर ये. आणि तुला सांगतोय असं काय विचार पण आणू नको मना तू ह्या गोष्टीचा. बर. हा भेटल्यावर बोलू. आय मिस यू टू. लव यू. लव यू. हा बरं ऐक ना, एक काम कर. तू पप्पांना कॉलेजसाठी फी लागायची म्हणून पैसे माग. मी पण घरून घेऊन येतो काहीतरी. मग काय बोलू आपण आल्यावर सविस्तर. हा हो. आणि टेन्शन घेऊ नको, तसलं मनात पण आणू नको बघ. हा चल ठेवू का? बाय. हो हो. अगं आई, मी निघालो आता. निघाला? हा. अरे थांबला असत तर थोडं. अगं आई जावाच लागेल ना, आता कॉलेज पण सुरू होईल. बर. अगं बाबा कुठे गेलेत? येतील बघ. तुला पैसे पाहिजेत ना, ते पैसे आणायला गेले. बर बर. आता कधी येतात काय? हा नाही बाबा. बरं घे पैसे. बाबा एवढं पैसे कुठून आणले तुम्ही? आणले एक जणाकडनं, त्याला म्हणलं बाबा पिकावर देतो तुझं पैसे. हा बर बर. मग मी निघतो. मग मला उशीर व्हायला लागला. आशीर्वाद द्या बाबा. मोठा हो बाबा, मोठा साहेब. चांगलं शिक. जाऊ का? हा. ते पैसे कुठून आणले एवढं? अग आणले एक जणाकडनं. कुणाकडनं? पण ते शेताच आहे. शेताच म्हणजे?
अग कस सांग तुला आपलं शेत इकलंय त्या शेताचं पैसा आहे तुझी शेत इकलं तुम्ही अग काय केलं मी आपल्याच लेकराच भलं व्हावं म्हणून केलं की अग आपल्या लेकरासाठी काय सगळी भलं करण्यासाठी काहीतरी करतेस का नाही मग आपण आपल्या लेकराचं भलं करायला नको का त्यासाठी चिकलं मी सगळे करतात आपल्या लेकरांसाठी आपण पण केलं मग मी तेच केलं की बाबा मला जरा पैसे पाहिजे होते कॉलेज साठी चालते मी करतो व्यवस्था काहीतरी जातो आराम कर ठीक आहे जा आवडलं सगळं हो हो आवडलं तुमचीच वाट बघत होते कुठे चालतात काय पैसा नाही घेतो तुला एवढे कुठून आणले अगं पोस्टामध्ये झुलते ना तुझ्यासाठी तुला लागते मला शाळेला म्हणून ठुलते बर चला मग हो हा तुला इष्टी ना बर माझं ऐक जरा तू पण अभ्यास चांगला कर आईचं स्वप्न तुला पूर्ण करायचंय भरपूर अभ्यास करायचा व्यवस्थित राहायचं आणि फोन कर जा काय अडचण आली फोन करायचा व्यवस्थित राहायचं आज आपण किती दिवसातून भेटलोय ना हो ना मी तर खूप मिस केलं तुला मी तर एवढं मिस केलं की आता नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय मी पण आपण लग्न करूयात का एक मिनिट मी आर केलं फोन करतो हॅलो अरे काम होत तुझ्याकडं हा बोलू ना अरे मी आणि वर्षा आहे ना लग्न करतोय अरे शिक्षणच काय करतोय अरे घरची परमिशन नाहीत ना देणार म्हणून पळून जाण्याचा निर्णय घेतला आम्ही लाज वाटत नाही का रे तुला पळून जायचं म्हणतो तुझ्या घरच्यांचं काय हाल चालू आहे तुला माहिती आहे का अरे पण तुला ज्या शिक्षणासाठी जे पैसे दिलेत ना तुझ्या आई वडिलांनी शेत विकून दिलेला आहेत माहिती आहे का आणि जे वर्षाच्या वडिलांनी पैसे दिलेले आहेत ते स्वतःच घर विकून दिलेत आणि तरी बी तुम्ही म्हणताय पळून जायचं लग्न करायचं काय काय म्हणतो तू बघ तुझ्या तू काय करायचं ते कर मला काय सांगू नको आणि जरा विचार करून निर्णय घ्यायचा शिका बर थांब मी तुला नंतर फोन करतो काय झालं बोलशील का तू मी नाही तुझ्यासोबत लग्न करू शकत मस्करी करतोय का तू मी माझं शिक्षण नाही सोडून मी शिक्षण सोडून नाही करू शकत लग्नच करायचं नव्हतं तर प्रेमाचं नाटक कशाला केलं तू माझ्यासोबत अरे तू माझ्या प्रेमावर संशय घेते का तुला काय झालंय माहितीये का काय झालंय सांगशील का नाही तू अगं माझ्या बाबांनी ना माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी शेत विकून मला पैसे दिले आणि तुझ्या बाबांनी तर स्वतःच घर विकून तुला तुझ्या शिक्षणासाठी पैसे दिले हा आणि आपण काय निर्णय घेतो तर पळून जाऊन लग्न करण्याचा आपण खूप चुकीचं वागतो माझ्या बाबांनी कधी मला शेतकऱ्याचा मुलगा याची जाणीव सुद्धा होऊ दिली नाही माझ्या पण बाबांनी कधी मला आई आई नसण्याचे भासच होऊन दिला नाही मला कधीच कमी पडू दिलं नाही त्यांनी आणि मी जाऊ नको आता सगळ्यांच्या मतेनेच आपण लग्न करू आपण ना तू डॉक्टर आणि मी वकील वकील दोघं आपण आधी शिक्षण पूर्ण करायचं घरच्यांचं स्वप्न पूर्ण करू आणि मगच लग्न करू हा ठीक आहे आपण आता शिक्षण पूर्ण झाल्यावर भेटू काळजी काळजी घे तू पण घे
अरे पोरा आला काय राजू अगं ऐक कसं ओळखलं तू किती दिवसांनी आला ग भाई व्यवस्थित आला ना येत ना कधी आला असेल राजू आताच आलो बाबा कसे आहेत तुम्ही मी बरा आहे तू कसा आहे मी पण बरा आहे बाबा मला अभिमान वाटतोय तू वकील झाल्याचा सगळ्या गावकऱ्यांनी सांगतो माझं पोरग वकील झालंय म्हणून अगं ऐक ना तुला एक सांगायचं बोल ना बाळा काय अडचण आहे का तुला अडचण नाही ते मी ना मी एका मुली उपयोग करतो अगं ती मुलगी डॉक्टर आहे तेवढं आम्हाला बाबांना विचारून बघ ना लग्न लग्नाच हा विचारते बाबांना सांगते थँक्यू आई थँक्यू अगं ऐक ना सांगते रे विचारते बाबांना बरं मी जाऊन येतो तू तेवढं बाबांना विचार विचारते ना विचारते विचारते थँक्यू आई थँक्यू बाबा बाबा मी आले लेकरा आलीस होय ये कसा झाला प्रवास मस्त तुम्ही कसे आहात बाळा मी आज खूप आनंदी आहे आज तू डॉक्टर झालीस आज मला काही चिंता नाही बाबा हे तुमच्या कष्टामुळे तुमच्या आशीर्वादामुळे झालंय ना बाळा प्रत्येक आई वडील आपल्या मुलासाठी जे करतात ना तेच मी केलंय वेगळं काहीच केलं नाही बाबा आज आई असते तर खूप खुश झाली असते ना त्याची जागा तुम्ही घेतलीत तसं नाही बाळा पण मला आज खूप आनंद पण होतो आणि दुःख पण होतंय पण माझी एक इच्छा आहे तू गावात दवाखाना चालू कर तुझ्या आई अशी आजारी होती आपल्या गावात दवाखाना नव्हता आणि मी त्याला शहरात घेऊन चाललो आणि वाटेमध्येच हो बाबा मी नक्की दवाखाना काढील पण इथून पुढे असं कधीच होणार नाही वाटेमध्ये ती आपल्याला सोडून गेली नाही येणार बाबा इथून पुढे बरं ते सगळं जाऊ द्या मला खूप भूक लागली आपण जेवण करूयात चल मी तुला जेवण बनवतो हा बाबा मला खूप भूक लागली पण मी आज जेवण बनवणार बरं तू बनव ए जरा पाणी आण ग आले आले विचारू का तुम्हाला विचारा की अहो राजूला एक पोरगी पसंत आहे त्याचं लगीन करून टाकू किंवा आता आपण तुम्ही बाया माणसाला एवढी गडबड कशाला घाई करता हो ते आता तर पोरग वकील झाले तवरच लग्नाची घाई लावली तुम्ही त्याची आता पोरग वकील झाले की करून टाकू लगीन आणि ती पोरगी पण डॉक्टर आहे चांगली आहे पोरगी बर आता काय करू बघून येऊ एक दोन दिवसानं बघूनच येऊ आपण अरे अशोक राजू तू कधी आला आताच हे ऋतू पाणी आणि पाण्यांचा लवकर पाणी घेऊन ये बाळा राजू माझा मित्र आहे बस ना बस मित्र आहे बर राजू आपण किती दिवसातून भेटले ना रे बर कसा आहे तू मी ठीक आहे रे पण तू का अशी हालत करून घेतली काय सांगायचं मित्रा तुला आम्ही पळून जाऊन लग्न केलं रे त्याच्यामुळे आमच्या दिवस बघायला आले खरंच आम्ही पळून जाऊन लग्न केल्यामुळे आमचा आई वडील आम्हाला सोडून गेला त्यांनी आत्महत्या केली तुम्हाला सांगायला लाज वाटत नाही का रे ज्यांनी लहानाचं मोठं केलं रक्ताचं पाणी केलं त्यांना तुम्ही गमावून बसलात खरंच सॉरी वर्षा पण आम्ही स्वतःच्या स्वार्थापोटी आमच्या आई वडिलांना आम्ही गमावून बसलो मला तर ना तुमच्या कसला संबंध ठेव वाटत नाही पण काय करणार शेवटी मैत्रीचं नातं आहे ना आता घरचे तर आम्हाला सोडून गेले तुम्ही तर असं नका करू काय अरे पळून जाऊन लग्न केलं म्हणून ना लय प्रॉब्लेम आला काय तुला सांगू बघ देणं पाणी भरपूर झालं आमच्यावर बरं ठीक आहे हे दर थोडेफार पैसे तुला खर्चायला राहू दे नको अरे घे नको यार घ्या ना प्लीज आम्ही काय परके आहेत का बरं ते जाऊ दे तुला एक आनंदाची बातमी सांगायची आमच्या दोघांचं लग्न जमलंय काय बोलतो मित्र हा त्याचीच पत्रिका द्यायला आलतो तुला भारी झाली गेला का मग
येतो नक्की येतो आम्ही पण ऐका लग्नाच्या दोन चार दिवस अगोदर यावं लागेल तुम्ही यावंच लागेल बघ नक्की येतो निघतो मग आम्ही या लग्नाला हो येतो येतो नक्की ऋतू काळजी घ्या तुझ्या आपण जर पळून जाऊन लग्न केलं नसतं ना तर हे आपल्यावर आज वेळ आली नसती माहिती आहे का बघते राजून वर्ष किती खुश होते ना हो ना आपण पण आपल्या घरच्यांसोबत खूप खुश असलो असतो बरं जाऊ दे देवीशी सोडून आपण जाऊ लग्नाला